माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील या विधेयकाचं स्वागत केलंय. तसंच हे आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास देखील व्यक्त केलाय. कोर्टामध्ये जी भूमिका मांडली गेली तेच मुद्दे सुप्रीम कोर्टात सुद्धा मांडले, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने ते फेटाळले होते. आता त्याच्यानंतर माननीय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसलेजींच्या अध्यक्षतेखाली आमच्या सरकारने एक समिती नेमली होती. त्यांनी माझ्या हातामध्ये तो अहवाल दिला, पण यांनी आता गद्दारी करून तेव्हा ते सरकार आमचं पाडलं. आता त्यांचं म्हणणं असं की त्यांनी दिलेल्या शिफारशीनुसार आम्ही हे केलेलं आहे. आता त्या शिफारशीनुसार केलेलं असेल, करेक्शन त्याच्यात केलेलं असेल, तर हे आरक्षण टिकेल म्हणण्याचं टिकावं हीच माझी प्रार्थना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.